खिसा या लघुपटानं यावर्षी सदुसष्टव्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पदार्पण या पुरस्कारात मान पटकावलाय आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहेत राजू सर खूप खूप स्वागत तुमचं सगळ्यात आधी पुरस्कार मिळाला आहे तर काय वाटतं काय सांगाल खूप बरं वाटतं की खिसाचा प्रवास खूप दीड दोन वर्षापासून चालू होता आणि जगभर गाजल्यानंतर डल्फिन खूप साऱ्या फिल्म फेस्टिवलला गाजल्यानंतर ती भारतात आली आणि भारतात आल्यानंतर आलेल्या दादासाहेब फाळके अवॉर्ड असो या तर्कीमध्ये तिने खूप ना तर्की फिल्म फेस्टिवल दादासाहेबमध्ये आल्यानंतर बेंगलोर झालं मुंबई कर्ट झालं उज्जैन झालं खूप सारे फिल्म फेस्टिवल आत्ता जो उदयपूरचा एक रिझल्ट आला होता आमचा त्याच्यामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कॅटेगरीमध्ये बेस्ट फिल्म तिने काढली पण इफी पॅरानोमामध्ये आल्यानंतर तर त्याच्याबगड्याच्या अपेक्षा लोकांच्या वाढल्या आणि पॅरोनामामध्ये पण त्याच्या स्क्रीनिंगला इतकी गर्दी होती लोकांची कारण की खिसाबद्दल आता जो सोशल मीडिया बघितलं तुम्ही तर सर्वात जास्त जर सर्चिंग मूवी असेल लघुपट तर हा खिसाचा आहे आणि जसं की सांगितल्याप्रमाणे परवाच मला वाटतं रिझल्ट लागला चार वाजता हो। आणि ती बातमी आमच्या कानावर आली त्यातला जर डेब्युटंट डायरेक्टर भेटल्यानंतर खूप आनंद झाला मला तर आनंद झालाच त्याला माझ्या टीम संपूर्ण टीम कारण की काय असते की संपूर्ण कोणतीही फिल्म आपण करत असताना एक टीमवर्क महत्त्वाचं असतं या सर आणि जेव्हा तुम्हाला हा पुरस्कार मिळाला याचा फोन तुम्हाला आला असेल तर सगळ्यात पहिले तुमच्या घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती विशेष करून घरातल्या प्रतिक्रिया म्हणजे त्यांना माहितच होतं की ज्या प्रकारे मी खिसा बनवलं हो। ज्या कारण की कोणत्या आपल्याकडे लघुपटांना खास करून काही म्हणजे कोणतं आर्थिक बळबळ मिळत नाही फायनान्शियली फारें, फारें, पण खास करून माझ्या परिवार जो आहे म्हणजे विशेष करून माझी मिसेस संगीता आणि माझी दोन मुलं त्यांनी हा खूप प्रवास बघितला माझा जो फाइन आर्टचा जो प्रवास आहे याच्या जो माझा स्ट्रगल राहिलेला आहे तो जवळून पाहिलेला आहे आणि सर्वात जास्त चांगला आनंद त्यांना झाला आणि त्यांचे मेहनत आणि त्यांचे विशेष कामाला आले सर तुम्हीच मगाशी म्हणालात की सगळ्यात जास्त सर्च केलेला हा सिनेमा आहे तर नेमका खिसा हा काय आहे खिसा म्हणजे याचं टायटलच खूप लोकांना आवडलं होतं त्यावेळेस आणि खिसावरून खूप सारे निष्कर्ष लोक काढत होते खिशाची काय स्टोरी आहे काय राज म्हणजे राजकीय स्टोरी आहे पैसेवाली आहे का खूप काही असे त्याच्या आणि मी सर्वांना विचारायचं होतं की ते काय आपले आपले पॉईंट सांगत होते पण खिसा ही छोट्याशा गावामध्ये राहणाऱ्या मुलाची स्टोरी आहे खरंतर म्हणजे खरं तर हे लहान मुलांच्या याच्यातून आपण सांगतो आहे पण ही मोठ्यांची स्टोरी आहे मोठ्याबद्दल आपण सांगतो ही मोठ्यांची की नाही तुमची आमची स्टोरी आहे खिसा जो त्याचा लहान खिसा असतो तो मोठा खिसा शिवून घेतो आणि प्रत्येकाला तुम्हाला माहीत आहे की खिशामध्ये सर्व विश्व असतं त्याच्यामध्ये लेखणी झालं भोवरा झाला त्याची नाणी झाली सर्व काही टाकतो तो, तो पण तो आपला खिसा मोठा शिवून घेतो आणि त्या मोठ्या खिशात दळलेली गोष्ट म्हणजे ही खिसा, खिसा। आ, सर आ, तुम्ही एक आर्टिस्ट आहात एक कॅनवास कॅनवास आर्टिस्ट आहात तुम्ही आणि कॅनवास आर्टिस्ट ते सिनेमा हा प्रवास तुमचा कसा होता आ, फार कमी लोकांना माहीत आहे मी जे जे स्कॉल ऑफ आर्ट असताना म्हणजे हो। बॅक मध्ये जर गेलं आपण तर जेजेला असताना मला फिल्म फिल्ममेकरच व्हायचं होतं अप्लायडला होतो आणि एफ टी आला माझं ॲडमिशन नाही झालं काही कारणामुळे पण ते सतत करत असताना मी एकीकडे पेंटिंग हा खूप आवडता सब्जेक्ट होता माझा पेंटिंग करायला लागलो ला पेंटिंग सर्व लोकांना आवडलं काहीतरी वेगळं भासत होतं सर्वांसाठी आणि त्याच्यानंतर मग मी फायन आर्टकडे ओढलो आणि फायन आर्टमध्ये खूप अफाड काम केल्यानंतर जवळपास पंधरा वीस वर्ष त्याच्यामध्ये काम केलं आणि कंटेम्प्ररी आर्टिस्ट म्हणून खूप त्याच्यामध्ये नावलौकिक आलं Hmm. त्याच्यामध्ये पण मला दोन हजार मध्ये राष्ट्रीय पुरस्कार भेटला होता बेस्ट ऍशियन अवॉर्ड भेटलं होतं पण ते एक सतत टू डायमेन्शनल आता थ्री डायमेन्शनला आपण यायला पाहिजे ते कुठेतरी वाटत होतं त्याच्यामुळे मग असं वाटलं की नाही आता फिल्म आपल्याला करायला पाहिजे आणि सुंदर ही कल्पना ही स्टोरी माझ्याकडे आली कैलाश वाघमारे यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे त्याच्या माध्यमातून माझ्याकडे ती आली आणि मग मी विचार केला की नाही याच्यावर फिल्म बनायला पाहिजे सिनेमा आहे म्हणजे खिसा हा सिनेमा आणि आर्टिस्ट म्हणून तुम्ही जे काम तर तुमच्या आर्टिस्टमध्ये एक वेगळी एक वेगळेपण आहे म्हणजे तुम्ही एक म्हैस असते असते त्याच्यावर आर्ट करतात तर त्याबद्दल काय सांगाल ही कल्पना कशी सुचली माझं जर आर्ट बघितलं तुम्ही बेसिकली व्हेरी आर्ट आहे म्हणजे माझ्या आजूबा आजूबाजूला काय घडतं ते सतत माझ्या पेंटिंगमध्ये दिसत असतं कारण माझं स्वतःच एक स्टेटमेंट आहे की की मी म्हणत असतो आणि बेसिक बेसिक अर्बन सिटीवर जास्त मी काम केलेलं आहे मुंबई या सिटीवर मी खूप काम केलेलं आहे जसं तुमचा माझा स्वभाव आहे तसा एक सिटीचा स्वभाव असतो सिटी तुमच्याशी काहीतरी बोलत असते बरोबर आणि या सिटीवर खूप काम केलं मी म्हणजे नोटबंदी असो या घराच्या समस्या असो पण ते एक वेगळ्या वेवनी जशी काही की आपण चिमटी काढतो कोणाला की एक त्याची जी मजा आहे लोकलची गर्दी असो लोकल बी एस टी ॲटो ट्रेन या सर्व विषयावर मी काम केलेलं आहे आणि ते असं लोकांना आवडतं त्याच्यामधली सामान्य गोष्टीतून आर्ट शोधणं ते खूप लोकांना जास्त आवडतं त्याच्यामध्ये पण हे जे वेगळे पण आहे त्याबद्दल सांगाल ज्या म्हणजे तुमचे असे बरेच पेंटिंग्स आहेत ज्यामध्ये एक म्हैस असते ज्याच्यामध्ये तुम्ही चष्मा लावलेली एक वेगळी म्हैस आहे किंवा ते थ्री आर्ट्स असतात तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं जा। हो कसे खूप सारे विषय आहेत जसे बुल्सवर मी खूप सिरीज केली होती right. कावळ्यांवर खूप मोठी सिरीज केली होती बरं कावळात तुम्ही ॲज अ हिरो म्हणून खूप सारं प्रेझेंट केलं होतं त्याच्यामध्ये तर ते लोकांना आवडतं काही आपण वेगळं करतो हेल्मेटवर एक सिरीज केली होती मी अशा वेगळ्या वेगळ्या सिरीजवर काम केलेलं आहे मी त्याच्यावर आणि पुढचा सिनेमा काय असेल आता एक राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर काहीतरी वेगळा विषय घेऊन तुम्ही नक्कीच याल त्याबद्दल काय सांगाल की पुढचा सिनेमाचा विषय काय असेल मी सांगितलं सांगितल्याप्रमाणे तोच आहे की पुढचा विषय माझ्या आजूबाजूला जे घडतं आहे ते म माझ्या सर प्रत्येक सिनेमामध्ये येतं की पेंटिंगमध्ये येत असतं मला असं वाटतं की येणारा सिनेमा जो माझा राहील तो तेच राहील की मी जे पाहिलेलं विश्व आहे ते कुठंतरी एक त्या माध्यमातून समोर येईल खरं तर जसं तुम्ही मगाशी मा, म्हणालात की मी जे आजूबाजूला बघतो ते मी माझ्या पेंटिंग मध्ये मा उतरवतो तसं सिनेमातून उतरवणार का हो डेफिनेटली डेफिनेटली कारण की जगण्याचा एक प्रकार जो असतो एक माध्यम जे असतं प्रत्येक कलावंताचं ते जर चित्र जर मी आता म्हणजे मी ते सांगितल्याप्रमाणे सिनेमा आपण जर आजूबाजूला मला काय दिसतं किंवा काय घडलेल्या गोष्टी आहेत आणि ते खूप आपल्याला इन्स्पायर्ड करतं त्या गोष्टी आणि ती एक स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून ते प्रयत्न करत असतो सर या सिनेमाचं जे कास्टिंग होतं याबद्दल खूप उत्सुक आहेत सगळेजण ऐकण्यासाठी यासाठी तुम्ही भरपूर फिरलात तर याबद्दल काय सांगाल आणि हा सिनेमा तीन दिवसात हे शूट झालेला आहे तर, तर याबद्दल सांगाल हे संपूर्ण चित्रपट हा जो आहे एक माझ्या स्वतःच गाव आहे अमानाथपूर ताकोडा म्हणून आणि बाळापूर या दोन ठिकाणी मी तो शूट केलेला आहे अकोल्यापासून कारण की जेव्हा कथा आली त्याला समोरच एक एक लोकेशन लागत असतं आणि मला लगेच समजलं की नाही आपल्या गावाला आपण जाऊन शूट करायला पाहिजे पण याची भाषा पण माझ्याकडचीच विदर्भातली बोली आहे आणि कास्टिंग म्हटलं तर याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे कैलाश वाघमारे मीनाक्षी राठोड श्रुती महद्दीप आणि ग शशपाल गणवीर हे उत्कृष्ट सर्व कलावंत आहेत टी व्ही आणि सिनेमामध्ये का काम करणारे कलावंत आहेत सर्व आणि विशेष म्हणजे हा यातल्यामध्ये छोटा जो मुलगा आहे त्याची कास्टिंग करायला खूप एक एक वेगळा टाइम गेला खरं तर ती कास्टिंग आम्हाला भेटत नव्हती खरं तर मी दीड दोन महिने तीन महिने खूप अटकलो त्याच्यासाठी आणि सतत आणि फायनली माझ्या अकोल्याच्या बाजूला महानगरपालिके शाळेतून तो पोरगा चूज करण्यात आला आणि कुठलंही त्याला अभिनयाचं प्रशिक्षण नसताना खूप दुसरपणे त्याने काम केलं वर्कशॉप घेण्यात आलं आणि रिझल्ट तुम्ही बघताय त्याचं खूप सुंदर काम केलं त्याने आणि टेक्निशियन टीममध्येच झालं तर याचं ओ या पी समरजीत सिंग आहे आणि एडिटर म स संतोष मैथानी साऊंडमध्ये कुशल सारडा एफ टी सा। आयचं खूप टेक्निशियन टीम खूप खूप चांगल्या प्रकारची होती की ऑलरेडी ते हिंदी फिल्ममध्ये काम करतात सर्वजण आणि एक चांगली टीम असली तर तुम्ही चांगला चित्रपट बनवू शकता येस आणि हा सिनेमा तीन दिवसात शूट झाला तर काय काय अनुभव आले ह्या तीन दिवसात आणि कसं शूट झालं पार पडलं नाही तीन दिवसात पूर्ण म्हणजे ऍक्च्युली माझं स्वतःचं गाव असल्यामुळे तुम्हाला एक फार वेळ एक पाठबळ लागतं त्याला आणि तुमचे वेलविश खूप असतात त्याच्यामध्ये आणि एक प्लॅन केलेली फिल्म फिल्ममध्ये आणि मला असं वाटतं ते वर्कआउट झाले त्याच्यामध्ये थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल यू सो मच आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप थँक्यू सो मच्छी चोवीसाला त्यांनी मला बोलवलं खिसाबद्दल उत्सुकता वाढली आहे सर्वांची आणि लवकरच चांगला ओटीपीला तो येईल आम्ही अशी अशा करतो थँक्यू सो मच सर थँक्यू आई भवानीचा गजर म्हणजे